हो एकट्याने करायचं म्हणलं सगळं घेऊन फिरायचं सोबत हो दोन तीन जणांना बोलावलं पण काय त्यांना काय वेळ नव्हता कोणाची कामं चालू आहेत बोराटे कुठे बोराटे कोल्हापूर आन्सरचं अंगणवाडीचं झालं नव्हतं आज म्हणला येऊ का म्हणला अरे झालं माझं काम आपली शेती कुठं इकडं का वाटा मैरपी या प्रवासातील हे ठिकाण म्हणजे एक स्वप्नपूर्तीच म्हणायला हरकत नाही कारण इथे येण्याची इच्छा खूप दिवसापासून होती पण आज योग आला म्हणायचं रहमतपूर वडूज रस्त्यावर आंबेरी या गावाच्या परिसरात कार्तिकेय हे देवस्थान आहे वडूजहून रहमतपूरकडे जाताना एक छोटासा घाट लागतो घाटाखाली दरी आहे त्या दरीत देवाचे वास्तव्य आहे म्हणून त्या दरीला देवदरी म्हणून ओळखलं जातं वेशीतून आत गेले की अंदाजे 1 किलोमीटरभरचा रस्ता आहे जो आपल्याला मंदिरापर्यंत आणून सोडतो श्रावणातील पहिल्या सोमवारी आणि कार्तिकी पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते हा संपूर्ण परिसर वटवृक्षांनी आणि झाडेने वेढलेला आहे परिसरात काही विरगळसुद्धा आढळतात इतक्या निर्मनुष्य ठिकाणचे हे नितांत सुंदर देवस्थान मुद्दाम जाऊन पाहिलं पाहिजे माझा मित्र शहाजी यानं मला खूप दिवसापूर्वी याबद्दल सांगितलं होतं सुप्रसिद्ध औंध संस्थानापासून अगदीच जवळ असलेले हे ठिकाण आहे कार्तिकेयाची उपासना महाराष्ट्रात जरी आढळली नसली तरी शक्तीचे प्रतीक असलेले हे दैवत भारतभर प्रसिद्ध होते आणि दक्षिणेकडे तर हे दैवत प्रचंड लोकप्रिय आहे कार्तिकेय महाराष्ट्रात एका अनगढ जागी वसला आहे ते ठिकाण नितांत रमणीय आहे या ठिकाणी मुद्दाम भेट देण्यायोग्य हे स्थान जरी परिचयात नसलं तरी इथं येऊन त्याचा परिचय करून घेतला पाहिजे तसंच इथल्या शांततेचा अनुभव आवर्जून घेतला पाहिजे म्हणून ही वाकडी वाट करून इथं येण्याचं आजचं प्रयोजन हे काय आहे इथं कढई बिडाई दिसते एवढी मोठी प्रसाद करते तिथे होय गाडी कोणाची गाडी तर असेल ना बाबा एक होय बाबा म्हणल्यावर काय गाडीत बर ही आहे ना हा खिचडी बनवते खिचडी ओके खीर असते खीर खीर खिचडी सारखीच पण गोड खीर असते बरंच धान्य एकत्र करून गुळ टाकून गोड खीर बनवते चला हेल्मेट काढावं यात्रेच्या वेळी यात्रेच्या वेळी श्रावणातला पहिला सोमवार श्रावणातला पहिला सोमवार यात्रा भारी रे चांगलं प्रचलित ठिकाण दिसते हा बऱ्यापैकी बरीच लांब नाहीत लोक श्रावणातले सोमवार महाशिवरात्री हा दिवसाची इच्छा होती इकडे यायची कामानिमित्त का होय ना आपलं झालं आहे ना नाही रे डायरेक्ट जरा आहे
झऱ्याला लॉक केलं आहे डायरेक्ट टाइम पण आहे दिसतंय का कुठनं पाईपलाईन ना आणलं वगैरे काय नाही त्याला झालं कमांडलो स्त्रियांना प्रवेश नाही नाही तर इकडं मुक्कामी केलेलं असतं आपली एखादी क्या हाय पहिल्यापासूनच नाही ना बा रे रे वाडाची झाड आहे ते तशी धरून आहे त्याला खडकाला धबधबत आलो असतो भयान शांतता आहे पोरं पोरं येऊन आपण एक मुक्काम करू शकतो इथं करू शकतो काय करतो चांगलं थंड बाथरूमची दिवस हे लोकांना बघा स्वप्न पडायचं हा दृष्टांत व्हायचं ते ऐकत होतो ना आपण तसं इथं ती मूर्ती आहे ना ती इथं जे महाराज होते अगोदर हा त्यांच्या कशाच महाराजांनी बोलते सांगितलं होतं की इथं उत्खनन करा थोडंसं मूर्ती सापडेल मी ऐकलं नाही पण ते गेल्यानंतर ते गेले त्याच्यानंतर खोदलं तिथं खरंच दोन मूर्त्या निघाल्या तिथं त्यांना
असं हे झालं होतं, सिक्स सेन्स म्हणतो तसं जाणवलं होतं. अच्छा, काही गोष्टी असल्या तर आपण विश्वास ठेवत नाही, कधी कधी ठेवायला लागतो. मग काय, चांगली सोय केली इकडे, डेव्हलप केलंय म्हटलं, डेव्हलप केला एरिया. मी पण न्यूट्रल करतो गाडी आमची. होय, असणार नाही इकडं. अरे पक्षी वेगवेगळं आहेत इकडे बरं का, वेगवेगळे पक्षी आहेत म्हणलं. हां 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 थांबत नाही, नाही थांबणार. पक्षी बी नाही थांबत, उगवत बी नाही खाली, काय फळ पण येत नाही त्याला. विषारी हा, काय नाव आहे त्या झाडाचं रे? आमच्याकडे बी लावलेली आहेत ते गिरीपुष्प. गिरीपुष्प होय. उंदीर मारे, मोर मोर मोर. देवदरीतून पुढे शहाजीच्या घराकडे निघालो. घराकडे कुठं, त्याने शेताकडेच नेलं. पहिलं शेत दाखवायला नेल, कारण की शेतात रमणारा तो माणूस. त्याची मी गोष्ट तुम्हाला पुढे सांगणार आहे. आजच्या भागामध्ये एवढंच. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत राम राम. आता काय चालू होतं रानात? होय, ऊस बीस तुझाच आहे काय? ऊस समोरचा तुझाच आहे काय? होय, हो आलोच.